आजचा आपला विषय आहे देवपूजा। देवपूजा म्हणजे देवाशी जवळीक साधण्याची सर्वात सोपी उपासना। देवपूजा हे एक नित्यकर्म आहे आणि ते प्रत्येकाने कर्तव्यबुद्धीने आणि प्रामाणिकपणे पार पाडले पाहिजे। या ब्रह्मांडाला निर्माण करणारी व त्याचे रक्षण करून त्यातील सजीवसृष्टीचे पालन पोषण करणारी कुठली तरी महान सामर्थ्यशाली शक्ती अस्तित्वात असलीच पाहिजे। याबद्दल कोणाचेही दुमत होण्याचे कारण नाही। नास्तिक लोक फार तर तिला देवणं म्हणता निसर्ग म्हणतील एवढाच फरक। श्रद्धावान धार्मिक प्रवृत्तीचा माणूस तिलाच ईश्वर म्हणून संबोधेल, परंतु ही शक्ती अदृश्य असल्यामुळे तिचे अस्तित्वच नाही असे म्हणणे चुकीचे होईल। परमेश्वराचे मूळ रूप हे निर्गुण निराकार असेच आहे। परमेश्वराचे सगुण रूप म्हणजे मूर्ती। पंढरपूरच्या विठ्ठलाची उपासना वर्षानुवर्षे वारकरी भक्तिभावाने करतात। रामनवमीला रामाच्या मंदिरात रामनामाचा जयघोष असतो। श्रीकृष्ण तर कितीतरी स्वरूपात भक्तांना भेटत असतो। कधी तो राधाकृष्ण असतो, कधी द्रौपदीचा बंधू सखा असतो, तर कधी अर्जुनाचा सारथी असतो। श्रीकृष्णाची ही सारी सगुण रूपे भक्तांना त्या त्या स्वरूपात साथ घालीत असतात। पण मूळ कृष्ण कसा आहे हो? तर तो निर्गुण निराकारच आहे। ज्याला निर्गुणोपासनेची उंची गाठता येणार नाही, त्याने सगुणोपासना केल्यास त्याद्वारे त्याला आपली आध्यात्मिक उन्नती नक्की साधता येते। परमार्थ क्षेत्रात भक्तीचे सगुण व निर्गुण असे दोन प्रकार मानले जातात। त्यात सगुण म्हणजे हात पाय कान नाक डोळे मन म्हणजे देह आहे असे गुण असलेला साकार देव तो सगुण। या प्रकारच्या देवाची पूजा भक्ती करणे सामान्य माणसांना सहज सोपे होते। केवळ प्रकाशमान आणि दिव्य अशा निराकार अवयवरहित शक्तीला निर्गुण म्हणतात। अशा निर्गुण देवाची आराधना करणे ही सामान्य भक्तीची पुढील पायरी समजली जाते। माणसाचे मन फार चंचल आहे, क्षणात इथे तर क्षणात दुसरीकडे। ते क्षणभरही स्थिर राहू शकत नाही। त्यासाठी मूर्तीपूजा आवश्यक आहे। मनाची एकाग्रता साधावयाची असेल तर समोर मूर्त स्वरूपात काहीतरी वस्तू हवी असते। मूर्तीद्वारे ईश्वराला पाहता येते। जसे की पाण्यात दगड टाकला की लहरी निर्माण होतात, तसेच स्वतःच्या मनात ईश्वराबद्दल भाव निर्माण झाला की मूर्तीत चैतन्य येते। परमेश्वराला प्रसन्न करून घेण्याचा सर्वात सोपा मार्ग म्हणजे देवपूजा होय। देवपूजा हे एक नित्य कर्म आहे आणि ते प्रत्येकाने कर्तव्यबुद्धीने आणि प्रामाणिकपणे पार पाडले पाहिजे। सर्वसामान्य मनुष्याला निर्गुण किंवा अदृश्य शक्तीची उपासना करणे अवघड असल्याने ऋषींनी या शक्तीला सगुण रूप देऊन राम कृष्ण गणपती देवी अशा सगुण साकार रूपात तिची उपासना करण्यास सांगितले आहे। समर्थ रामदास स्वामींनीही यासाठीच सगुणाचेनी आधारे निर्गुण पाविजे निर्धारे असे म्हटले आहे। देवदेवतांची भक्तिभावाने पूजा उपासना केली तर त्यांची प्रसन्नता लाभून आपली संकटे दूर होतात व आपल्याला सौख्य व मनशांती प्राप्त होते। मात्र देवपूजा करण्यापूर्वी एक महत्त्वाचा विधी करणे आवश्यक आहे। हा विधी म्हणजे देवांची प्राणप्रतिष्ठा। प्राणप्रतिष्ठेशिवाय देवमूर्तीला देवत्व प्राप्त होऊ शकत नाही। प्राणप्रतिष्ठा केल्यानंतरही ती मूर्ती किंवा टाक त्या त्या दैवताच्या जागृत स्थानी जाऊन तेथील मूर्तीला किंवा त्या देवतेच्या पादुकांना स्पर्श करून आणणे कधीही चांगले। आपल्या दिनचर्येचा आरंभ पहाटे शुभ मुहूर्तावर करावा। सूर्योदयापूर्वी 120 मिनिटे ब्राह्ममुहूर्त असतो। ब्राह्ममुहूर्तकाली निद्रात्याग करणाऱ्या व्यक्तीवर निसर्ग सौंदर्य कीर्ती बुद्धी लक्ष्मी आरोग्य आणि प्रसन्नता ह्यांची मुक्त हस्ताने खैरात करत असतो। जरीही आपल्याला ब्राह्ममुहूर्तावर नाही उठता आले तरी कमीत कमी सूर्योदयापूर्वी तरी नक्कीच उठावे। निद्रा समाप्तीनंतर शय्येवर बसून दोन्ही तळहात समोर धरून करदर्शन करावे। त्यावेळी कराग्रे वसते लक्ष्मी करमध्ये सरस्वती करमूले तू गोविंद प्रभाते करदर्शन हा मंत्र म्हणावा। त्यातील लक्ष्मी ही सर्व सुख प्रदान करते, सरस्वती ही सर्व ज्ञान प्रदान करते, तर गोविंद गो म्हणजे इंद्रिय आणि विंद म्हणजे जिंकणारा हा इंद्रियांना काबूत ठेवतो। आपल्या हातावर देवतांचा निवास असतो ह्या भावनेतून आपल्या हातून कोणतेही दुष्कृत्य घडणार नाही ह्याविषयी व्यक्ती जागरूक राहते। हाच मुख्य हेतू करदर्शनामागे असतो। शय्यात्याग करण्यापूर्वी मस्तक खाली टेकवून भूमातेस वंदन करून समुद्र वसने देवी पर्वतस्तन मंडले विष्णुपत्नी नमस्तुभ्यम पादस्पर्श क्षमस्व मे हा मंत्र म्हणावा। या मंत्राद्वारे ज्या भूमीला आपण पदस्पर्श करणार आहोत त्या भूमीला विनम्र भावाने वंदन करून
पदस्पर्शाबद्दल क्षमा मागावी, त्यानंतर जमिनीवर प्रथम उजवे पाऊल ठेवून उठावे, देवतांची पूजा पंचोपचारे किंवा षोडशोपचारे करावी. पंचोपचारे म्हणजे गंध, पुष्प, धूप, दीप व नैवेद्य या 5 उपचारांनी पूजा करावी. आणि षोडशोपचारे पूजा म्हणजे 16 उपचारांनी पूजा, जसे की आवाहन, आसन, पाद्य, अर्ध्य, आचमन, स्नान, वस्त्र, उपवस्त्र, गंध, पुष्प, धूप, दीप, नैवेद्य, प्रदक्षिणा, नमस्कार व मंत्रपुष्प होय. रोजची पूजा ही पंचोपचारे करावी. बऱ्याच वेळा षोडशोपचारे पूजा करणे शक्य होत नाही. स्नानादी कर्मे उरकून प्रसन्न मनाने सुचिरभूत होऊन देवासमोर बसावे. देवांचे आसन आपल्या आसनापेक्षा नेहमी अधिक उंचीवर असावे. देवपूजेस बसताना अंगावर स्वच्छ व धूत वस्त्र असावे. मस्तकी तिलक व गंध लावावा. देवपूजेला प्रारंभ करण्यापूर्वी आचमन, प्राणायाम व संकल्प या गोष्टीही आवश्यक आहेत. आचमनाचे वेळी ओम केशवाय नमः, ओम नारायणाय नमः, ओम माधवाय नमः अशी नावे उच्चारित पळीने उजव्या तळ हातावर पाणी घेऊन ते प्राशन करावे आणि गोविंदाय नमः म्हणून हातावरून पाणी तांबणात सोडावे. नंतर प्राणायाम करावा. एक नाकपुडी बंद करून दुसऱ्या नाकपुडीने श्वास आत घ्यावा, कोंडून धरावा व पहिल्या नाकपुडीने पुन्हा बाहेर सोडावा. या क्रियेलाच प्राणायाम असे म्हणतात. या प्रत्येक वेळी मनात गायत्री मंत्र म्हणावा. आणि संकल्प म्हणजे देवपूजा ही देवाच्या कृपाप्राप्तीसाठी करावयाची असल्याने उजव्या तळ हातावर उदक घेऊन श्री परमेश्वर कृपा प्राप्तर्थ्यम परमेश्वर पूजा करिष्ये असे म्हणून पाणी तांबणात सोडावे. प्रथम देवावरील निर्माल्य काढून त्यांचा वास घेऊन आपल्या डाव्या बाजूला ठेवावे. त्यानंतर सर्व मूर्ती तसेच तस्वीरी शुद्ध जलाने पुसून जागेवर ठेवाव्यात. नंतर देवांना गंध लावावे. हे गंध अनामिका म्हणजे करंगळी शेजारच्या बोटाने लावावे. शंख, दीप आणि घंटा यांनाही गंध लावावा. देवाला वहावयाची फुले ताजी, सुगंधी व स्वच्छ असावीत. त्यांचा वास घेतलेला नसावा. तसेच ती कीड लागलेली किंवा चोरून आणलेली वा पायदळी पडलेली नसावीत. विष्णू व शिवाला पांढरी, गणपतीला, देवीला, सूर्याला तांबडी फुले विशेष प्रिय आहेत. फुले किंवा तुलसीपत्र वाहताना देठ देवाकडे करून वाहावे. फळे वाहतानाही फळांचे देठ देवाकडेच करावेत. श्री गणेशाला दुर्वा अतिशय प्रिय आहे. त्या 21 दुर्वा वाहाव्यात. फुलांमध्ये सोनचाफ्याचे महत्त्व विशेष असून सोनचाफ्याने देवपूजन केले तर जन्मोजन्मी सुवर्ण व रत्ने प्राप्त होतात असे पद्मपुराणात सांगितलेले आहे. अक्षता म्हणजे अखंड तांदूळ. महादेवाला पांढरे तांदूळ अर्पण करावेत व इतर देवांना कुंकुमाश्रित तांदूळ अक्षदा म्हणून वाहावीत. शाळीग्रामला कधीही अक्षदा वाहू नये. देवाला तेलाचा किंवा तुपाचा दिवा लावावा. देवासमोरील दिव्याची ज्योत कधीही दक्षिणेकडे करू नये. तुपाच्या दिव्याने लक्ष्मी स्थिर राहते. नंतर धूप दाखवावा. धूप दाखविल्याने वायुमंडळात असलेले विषारी वायू व काळी शक्ती नष्ट होण्यास मदत होते. देवास गोड नैवेद्य दाखवावा. विष्णूला दूध भात, शिवाला दही भात, गणपतीला मोदक, सूर्याला गुळ भात आणि देवीला सांजा विशेष प्रिय आहे. नैवेद्य दाखविताना पाण्याचे चौकोनी मंडल करावे व त्यावर नैवेद्य ठेवावे. त्यावर तुलसीपत्र वाहावे. नंतर स्तोत्र, मंत्र व नामजप करावा. आरती म्हणावी. देवाची आरती करताना निरंजन देवाच्या मस्तकाच्या वरून नेऊ नये, मस्तकापर्यंतच न्यावे. हात जोडून प्रार्थना करावी व 5 मिनिट मौन धरावे. त्यावेळी देवाचे स्मरण व चिंतन मनात करत राहावे. देवांच्या आंघोळीचे पाणी तुळशीला न टाकता इतर झाडांना टाकावे. नंतर नैवेद्य घरातील सर्व व्यक्तींनी ग्रहण करावा. देवपूजा ही घरातील कर्त्या व्यक्तीने करावी. शक्य नसल्यास कर्त्या स्त्रीने करावी. इतरांनी मात्र नित्य स्तोत्र, मंत्र व नामजप करावा. देवांचे आशीर्वाद घ्यावेत. घरातील वडीलधाऱ्या मंडळींचे आशीर्वाद घ्यावेत. सर्वांचे मंगल आशीर्वाद घेऊन आणि त्यांचा चांगला आदर्श डोळ्यासमोर ठेवून दिवसाची सुरुवात करावी. देवांची मंत्र स्तोत्र उच्चारल्यामुळे वातावरण मंगलमय बनते. तसेच नव्या उमलत्या पिढीवरही न कळत सुसंस्कार घडतात. स्तोत्रपठन, मंत्रजप व नामजप यामुळे जीवाचे शुद्धीकरण होऊन जीवाभोवती संरक्षक कवच निर्माण होते. देवतेच्या शक्तीची स्पंदने वास्तूत प्रक्षेपित होण्यास मदत होते.
त्यामुळे पूजाविधीत अडथळे निर्माण करणाऱ्या वाईट शक्तींची स्पंदने व वास्तूत वास्तव्य करणाऱ्या लहान सहान वाईट शक्तींची स्पंदने नष्ट होण्यास मदत होते. भावपूर्ण पूजाविधीचे फळ हे जीवाला नवचैतन्याच्या निर्मितीतून जीवन जगण्याचा आनंददायी उत्तेजनात्मक मंत्र देणारे असते. देवपूजेमुळे सात्विक लहरी निर्माण होऊन वास्तुशुद्धी होण्यास मदत होते व वातावरणही प्रसन्न बनते. यावरून नित्य देवपूजा किती महत्त्वाची आहे हे लक्षात आलेच असेल. मग कराल ना रोजची श्रद्धेने देवपूजा? यानंतर देवघर कसे असावे, देवघरात काय काय असावे यावरही एक व्हिडिओ बनविणार आहे, तोही अवश्य पहावा. आता एक खुश खबर कृष्णमूर्ती ज्योतिष पद्धती शिकणाऱ्यांसाठी. आपल्या भविष्यवेध ज्योतिषच्या माध्यमातून कृष्णमूर्ती ज्योतिषचे ऑनलाईन सर्टिफिकेट कोर्स दसऱ्याच्या शुभ मुहूर्तावर चालू करत आहोत. कृष्णमूर्ती ज्योतिष पद्धती काय आहे याची उत्सुकता बऱ्याच ज्योतिषप्रेमींना असते, तर त्यासाठी कृष्णमूर्ती ज्योतिष पद्धती किंवा KP पद्धती शिकण्यास जे इच्छुक असतील त्यांनी कृपया डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या लिंकवर जाऊन अर्ज करावा. आवश्यक ती माहिती तिथेच दिलेल्या लिंकवर पाहावयास मिळेल. धन्यवाद.